सो नाउ वी आर स्टार्टिंग फोर्थ चैप्टर ऑफ ज्योग्राफी दैट इज वेदर एंड क्लाइमेट म्हणजे हवा आणि हवामान. सो द वेदर कंडिशन्स ऑफ अ फ्यू प्लेसेस इन इंडिया आर फॉलो आर एज फॉलोज ऑन 10th of June. यूज टेबल टू आन्सर द क्वेश्चन्स. ओके, तर पहिला प्रश्न आहे आपल्याजवळ की इन विच प्लेस विल द क्लोथ्स ऑन अ क्लॉथ लाईन ड्राय क्विकली व्हाय. ठीक आहे, आता आपण बघा इथे वेदर म्हणजे हवामान, तर हॉट अँड सनी कुठे, तर भोपाळ, तर भोपाळला ऊन कडक ऊन आहे त्याच्यामुळे इथे कपडे लवकर वाळतील. इन विच प्लेस विल दे ड्राय स्लोली अँड व्हाय, तर आता बघा मुसरी, मुसरीला काय तर कोल्ड वेदर आहे आणि म्हणजे हवा थंडी आहे आणि माइल्ड सन आहे, तर ऊन तर आहे थोडंच आहे पण हवा थंड असल्यामुळे इथे कपडे सर्वात उशिरा वाळतील. ठीक आहे, आणि विल द ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स ॲट दिस प्लेसेस रिमेन सेम, नाही तर ह्या सगळ्या ठिकाणी हे क्लाउडी हॉट अँड कोल्ड वेदर हे असंच राहील का, नाही तर हे बदलत राहील. ठीक आहे, हे बदलत जाईल, दे विल चेंज. सो एक्सप्लेनेशन, भौगोलिक स्पष्टीकरण, तर मग वरील प्रत्येक ठिकाणावरील 10 जून या दिवशी हवेची स्थिती भिन्न आहे. ठीक आहे, कोचीला ढगाळ हवा आहे म्हणजे सूर्यप्रकाश नाही, पावसाळा नुकताच सुरू झाला आहे त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक आहे म्हणून कपडे लवकर वाळत नाहीत, अशा स्थितीत तुम्ही पावसाळे अशी स्थिती आपणही अनुभवतो. ठीक आहे, तर भोपाळला कडक ऊन आहे, ओला कपड्यातील बाष्पाचे पाण्याचे बाष्पात पटकन रूपांतर होईल व कपडे लवकर वाळतील. ठीक आहे, मसुरी कर्कवृत्ताच्या उत्तरेस असल्याने तेथे सूर्याची उष्णता कमी मिळते, पर्वतीय प्रदेशांमुळे हवा थंड असते, थंड हवा व बेताच्या उन्हामुळे कपडे वाळण्यास जास्त कालावधी लागतो. ठीक आहे, ऊन पण कमी आणि हवा थंड तर मुसरीला जास्त वेळ लागेल. ठीक आहे, आता वातावरणातील उष्णता बाष्प तसेच वातावरणाने देखील कपडे वाढतात, वातावरणाच्या स्थितीत याप्रमाणे बदल होत असतात, वातावरणातील हे बदलही आपण अनुभवत असतो. तर मग तुमच्या परिसरातील कालच्या किंवा आजच्या हवेशी पुढीलपैकी कोणती विधाने जुळतात ते पहा आणि आणखी विधाने तुम्हाला सुचतात का ते बघा. तर इथे बघा शेकोटी कळतात म्हणजे रात्र हिवाळा आहे, थंडी आहे किंवा अगदी सकाळची वेळ आहे. तर फिगर 4.1 बॉईज वॉर्मिंग देमसेल्फ, सो इट वॉज कोल्ड इन द मॉर्निंग, सकाळी थंडी होती खूप. ठीक आहे, सकाळी थंडी होती, दुपारी उघडत होते, अचानक पाऊस पडला, पाऊस आला, पहाटे गार वारा सुटला, संध्याकाळी ढग जमा झाले होते, रात्री फार चांदणे पडले होते, रात्री फार छान चांदणे पडले होते, वाराचीही छान झुळूक येत होती. सो नाऊ हवा वेदर. ठीक आहे, तर मग एखाद्या ठिकाणची हवा विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येकजण अनुभवत असतो, तिचे वर्णनही आपण करतो. ही स्थिती अल्पकालीन असते, यालाच आपण या ठिकाणाची हवा म्हणतो. ठीक आहे, थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा, दमट हवा इत्यादी. ओके, सो दीज 3 क्वेश्चन्स आर होमवर्क फॉर 1, 2, 3. ओके, नेक्स्ट, कॅन यू टेल सिन्स चाइल्डहूड यू हॅव एक्सपिरियन्स, म्हणजे काय तर लहानपणापासून तुम्ही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू अनुभवले आहेत. ठीक आहे, त्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता काय करायचं आहे तर जानेवारी ते डिसेंबरमध्ये तक्ता बनवायचा ते लिहायचं, जसं की आपल्या माहिती की उन्हाळा कधी सुरू होतो, तर मग आपण लिहू शकतो की उन्हाळा कधी सुरू होतो. नंतर पावसाळा, समजा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाळा. ठीक आहे, नंतर हिवाळा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, म्हणजे मग उन्हाळा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. ठीक आहे, हे झालं आपलं समर, रेनी सीझन अँड विंटर. पाऊस पडत असेल त्या ठिकाणी आपण कोणते विशेष कपडे घालतो, तर आपण रेनकोट वापरतो. ठीक आहे, लोकरीचे कपडे आपण हिवाळ्यात वापरतो आणि सुती कपडे आपण उन्हाळ्यात वापरतो. ठीक आहे, आता पुढे काय आपलं हवामान म्हणजे क्लायमेट, तर यू मस्ट हॅव म्हणजे काय, तुमच्या लक्षात आले येईल की प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो, सर्वसाधारणपणे वर्षाच्या कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो. हवामान शास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करतात, या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय. ठीक आहे, हवामान शीत व कोरडे असते, उष्ण व दमट किंवा उष्ण व कोरडे हवामान आपण सांगत असतो. मग हवेमध्ये तापमान, वारे, आर्द्रता इत्यादींमुळे वारंवार बदल घडताना आपल्याला आढळतात. ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत, त्यांचा आपल्या दैनंदिन व्यवहारावर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो. हवेच्या या अंगांचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो.
ठीक है, एलिमेंट्स ऑफ वेदर म्हणजे हवेची अंगे, ठीक आहे. तर मग पहिलं आहे टेम्परेचर, तापमान. पृथ्वीच्या पृष्ठभागात सूर्यापासून उष्णता मिळते, या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. मग तापलेल्या पृष्ठाच्या सान्निध्यामुळे जवळची हवा तापते, त्यानंतर हवेचे थर वरचे थर क्रमाक्रमाने तापतात, त्यामुळे समुद्रसपाटीपासून जसे जसे उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होते. अशा प्रकारे साधारणपणे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे तापमान कमी कमी होत जाते. तर एअर प्रेशर म्हणजे आता काय, तर पुढे आहे आपला हवेचा अंग आहे हवेचा दाब. तर मग हवेला वजन असते, त्यामुळे हवेला वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो, याला हवेचा दाब म्हणतात. वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो, त्यामुळे हवेची घनता वाढते. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब जास्त असतो, उंचीनुसार तो कमी होतो. हा झाला हवेचा ऊर्ध्व दाब. तापमानातील फरकामुळे देखील हवेच्या दाबात बदल होतो. हे बदल क्षितिज समांतर दिशेत घडतात, त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते. पुढे आहे विंड्स म्हणजे वारे. तर मग जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते, ठीक आहे, हॉरिझॉन्टल डायरेक्शन, त्यास आपण वारा म्हणतो. मग कमी व जास्त हवेच्या दाबातील फरकानुसार वाऱ्याचा वेग ठरतो. पुढे आहे आर्द्रता म्हणजे मॉइश्चर. मॉइश्चर म्हणजे आर्द्रता. वातावरणात बाष्प असते, ज्या हवेत जास्त बाष्प असते ती हवा दमट असते. वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकते, ठीक आहे, जास्त तापमान जास्त बाष्प लक्षात ठेवा. आहे रुष्टी प्रेसिपिटेशन वेपर इन द ॲटमॉस्फिअर म्हणजे हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यात रूपांतर होते व ते पुन्हा पृथ्वीवर येणे यास वृष्टी म्हणतात. यास वृष्टी म्हणतात. पाऊस हिम गारा इत्यादी वृष्टीचे रूपे आहेत. हवा कशी आहे हे त्या त्या वेळेनुसार सांगतात. तर हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात. हवेत सतत बदल होत असतो व तो सहजपणे जाणवतो. हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात, ते सहज जाणवणारे नसतात. अक्षवृत्तीय स्थान, ठीक आहे. नंतर अक्षवृत्तीय स्थान समुद्रसपाटीपासून उंची, समुद्र सान्निध्य, सागरी प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात. याशिवाय पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे इत्यादी घटकांचा देखील त्या त्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो, ठीक आहे. सो विच ऑक्युपेशन्स विल यू प्रॅक्टिस इन कोल्ड रिजन. तर मग थंड हवेच्या प्रदेशात तुम्ही कोणते व्यवसाय करणार. दिस इज होमवर्क फॉर यू. हा उष्ण हवेच्या प्रदेशात तुम्ही कोणते व्यवसाय करणार, ठीक आहे. दिस इज ऑल्सो होमवर्क, ठीक आहे. तर आता आपण बघूया पुढील पाठात आपण तापमान या हवेच्या अंगाची अधिक माहिती घेऊ. तापमान टेम्परेचर. सो नेहमी लक्षात ठेवा की एखाद्या ठिकाणच्या हवे सतत बदल होत असतो पण त्या ठिकाणाच्या हवामानात सहसा फरक पडत नाही. हवामान सर्व ठिकाणी सारखे नसते. आपल्या भारतात सुद्धा हवामान कोठे शीत तर कोठे उष्ण, कोठे दमट तर कोठे कोरडे असते, ठीक आहे. त्याचबरोबर द क्लायमेट अफेक्ट्स द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय, तर हवामानाचा परिणाम संपूर्ण सजीवसृष्टीवर विविध प्रकारे होत असतो. बहुतांश सजीवसृष्टी पोषक हवामान असलेल्या प्रदेशात दिसून येते. सजीवांचा आहार निवारा या बाबींवरही हवामानाचा परिणाम होतो असतो. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण देखील हवामान नियंत्रित करते. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन टेम्परेचर. टेम्परेचर ओके, अँड ऑल्सो राईट शॉर्ट नोट ऑन विंड्स. राईट शॉर्ट नोट ऑन विंड्स अँड राईट शॉर्ट नोट ऑन मॉइश्चर.